बेमुदत रिक्षा बंद आंदोलनाला ऑटो रिक्षा फेडरेशन समर्थ सेवा रिक्षा प्रतिष्ठान यांचा संपाला विरोध, मात्र मागण्यांना पाठिंबा. 28 नोव्हेंबर 2022 रोजी पुणे शहरातील 12 रिक्षा संघटनांनी पुकारलेल्या बेमुदत रिक्षा बंद आंदोलनाला पुणे शहर ऑटो रिक्षा फेडरेशन, पुणे शहर विद्यार्थी वाहतूक रिक्षा संघटना, राष्ट्रवादी रिक्षा संघटना, समर्थ सेवा रिक्षा प्रतिष्ठान, स्वराज निर्माण रिक्षा संघटना, प्रियदर्शनी रिक्षा संघटना, बाया कर्वे रिक्षा संघटना, महाराणी ताराबाई रिक्षा संघटना यांचा संपाला विरोध, मात्र मागण्यांना पाठिंबा. नियोजित बेमुदत संपामुळे नुकत्याच कोरोनाच्या काळातून बाहेर निघालेल्या रिक्षा चालकांची आर्थिक घडी विस्कटू शकते, त्याचप्रमाणे प्रवाशांचे होणारे हाल, विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय ही भविष्य काळात रिक्षा व्यवसायाला घातक ठरू शकते, असे मत सर्वांनी व्यक्त केले. आंदोलन, उपोषण, चक्री उपोषण इत्यादी सनदशीर मार्गाने सुद्धा हा विषय सोडविता आला असता, असेही मत सर्वांनी व्यक्त केले. नमस्कार, मी आनंद तांबे, अध्यक्ष पुणे शहर ऑटो रिक्षा फेडरेशन, त्याचप्रमाणे संस्थापक अध्यक्ष समर्थ सेवा रिक्षा प्रतिष्ठान. सर्व पुणे शहर व पिंपरी चिंचवड मधील रिक्षा चालकांना सप्रेम नमस्कार. बंधूंनो, आज या व्हिडिओच्याद्वारे आपल्यासमोर येण्याचं कारण असं आहे की 28 नोव्हेंबर 2022 रोजी पुणे शहरा व पिंपरी चिंचवड शहरातील 12 संघटनांनी मिळून रॅपिडो बाईक टॅक्सी बंद करण्यासाठी बेमुदत संप पुकारलेला आहे. आमचं म्हणणं असं आहे की या मागणीला आमचा नक्कीच पाठिंबा आहे, परंतु बेमुदत बंद रिक्षा चालकाला किंवा रिक्षा मालकाला सध्या परवडणारा नक्कीच नाही. त्याचं कारण असं आहे की कोरोनाच्या काळामध्ये अतोनात हाल झालेले आहेत आपल्या रिक्षा चालक बांधवांचे, आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. बँकांनी गाड्या ओढून नेल्या, फायनान्सरनी गाड्या ओढून नेल्या, आपल्या लोकांना रोजीरोटीसाठी मोलमजुरी करावी लागली, आणि या सगळ्या परिस्थितीतनं आता कुठं आपण आपली गाडी रोडावर येत असताना हा बेमुदत बंद आपल्याला नक्कीच परवडणार नाही. त्याचं कारण असं आहे, या रॅपिडो ॲप असेल, ओलाचा ॲप असेल, उबेरचा ॲप असेल, ह्यांचं उगमस्थान कुठं आहे अजून त्याचा पत्ता लागलेला नाही. माझ्या माहितीप्रमाणे या सगळ्या कंपन्या परदेशी आहेत आणि त्या आपल्या इथं काही फ्रँचायझी देऊन किंवा काही मॅनेजर नेमून हे आपला व्यवसाय या पुण्यात करतात. रॅपिडो टॅक्सी बाईक ही 100% बेकायदेशीर आहे. RTO पुण्यातले RTO असतील, परिवहन आयुक्त असतील, यांनी कायदेशीररित्या त्यांचं कर्तव्य पूर्ण केलेलं आहे. बर्न गार्डन पोलीस स्टेशनला त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. या रॅपिडो बाईक मागच्या वेळी 609 गाड्या त्यांनी पकडल्या, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली, आत्तासुद्धा गाड्या पकडण्याचं काम चालू आहे. परंतु माझी आपणास अशी विनंती आहे की ही कारवाई पुरेशी नाही, हा ॲप त्या ऑनलाईन पोर्टलवरनं डिलीट झाला पाहिजे, तर हे रॅपिडो ॲप बंद होईल. जोपर्यंत हे ॲप डिलीट होत नाही तोपर्यंत आपण सनदशीर मार्गाने, म्हणजे आपण चक्री उपोषण करू शकतो. आता पुणे शहरात अनेक रिक्षा संघटना आहेत, तर आपण रोज एका संघटनेचं तिथं आंदोलन करू शकतो, उपोषण करू शकतो, धरणे आंदोलन करू शकतो, मोर्चा काढू शकतो. या सनदशीर मार्गाने पुणे शहर ऑटो रिक्षा फेडरेशनने याआधी अनेक समस्यांचं निराकरण केलेलं आहे, तर त्याच धर्तीवर आपण जर हा संपन्न करता, आपण जर सनदशीर मार्गाने रॅपिडो टॅक्सी बाईक हद्दपार करण्यात यशस्वी झालो, तर रिक्षा चालकांची उपासमार होणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. पुन्हा एकदा विनंती आहे आपल्याला, आपला बंदला विरोध आहे, मागण्यांना पाठिंबा आहे, सनदशीर मार्गाने आपण हा विषय मार्गी लावू, गैरसमज नसावा. धन्यवाद. या पाठिंबा यांना फक्त त्या बंद करण्यासाठी आहे, संपासाठी आमचा पाठिंबा नाही. त्या संपामुळं होणाऱ्या लोकांचं आर्थिक नुकसान, रिक्षावाल्यांचं होणारं आर्थिक नुकसान हे सोसण्यासारखे दिवस राहिलेले नाही. आता पुण्यात पोलिसांच्या आशीर्वादाने भरपूर शीट वाहतूक होते, त्याच्यावर कसा जिवंत राहतो रिक्षावाला हे आम्ही बघतोय डोळ्यांनी. जर या संपात तो सहभागी झाला तर अजून त्याची पातळी खाली जाणार, कोरोनाच्या वरती हालत होणार, याला जबाबदार कोण? आम्हीच राहणार. आंदोलनाला आमच्या संघटनेच्या सभासदांचा पाठिंबा आहे. 8,000 रिक्षा शाळेच्या मुलांना चालतात, परंतु रिक्षा एकच दिवस सकाळच्या फक्त म्हणतो, नंतर पण ठेवणार नाही. मुलं आमचे सगळे रिक्षा चालवतात. पोलिसांनी आमच्या रिक्षा चालकांना सहकार्य करावं, कारण की रिक्षा संपादन उतरल्या की ती मुलं व्हॅन
व्हॅन आणि बसमध्ये जातात, आमच्या लोकांचं आर्थिक नुकसान होतं. 12 महिने राजेश शिवरिक्षा स्टँड वारजे हवे चौक. माझी एवढीच विनंती आहे की बंदला आमचा पाठिंबा नाही, पण ज्या मागण्या आहेत संघटनेच्या मागण्या, त्या मागण्याला आमचा पाठिंबा आहे. की जे हे बाईक टॅक्सी हे रॅपिडो जे चालू आहे ते बंद झालं पाहिजे, एवढंच आमचं विनंती आहे. आणि जे बंद फुकणार आहे त्याबद्दल आम्हाला आमचं नुकसान होणार आहे, त्यामुळे बंद जास्त दिवस, एक दिवस ठीक आहे, पण जर बंद जास्त ठेवला तर आमचं खूप नुकसान होणार आहे. तर एक 3 वर्ष कोरोनामध्ये आमचं खूप नुकसान झालं आहे. बऱ्याच रिक्षा चालकांचं काही काहींचे संसार उद्ध्वस्त झाले, काही काहींचे रिक्षा ओढून नेल्या, या हप्ते भरता आले, त्यामुळे काही काहींचं समोरसमोर माझ्या मित्रांचं नुकसान झालेलं आहे. हेच माझं मागणं आहे की तुम्ही बंद मोर्चा आंदोलन करा, पण बंद जास्त आम्हाला परवडणार नाही, कारण आमचं त्याच्यावर पोट आहे, आम्हाला ते शक्य नाही होणार नाही. तर एक दिवस आम्ही मागणं ना.